ओम नमो नारायणा। धनत्रयोदशीच्या रात्री अनेक लोक धन्यांशा संबंधित उपाय करताना दिसून येतात, कारण श्रोते हो धने लक्ष्मी फलदायक आहेत, लक्ष्मीची वृद्धी करणारे आहेत। धनत्रयोदशीच्या रात्री धनांचा उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या घरात पैशामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते। श्रोते हो, यासाठी आपण शुभ मुहूर्तावर धन्यांची खरेदी नक्की करा, आणि जर आपल्या घरात आधीच धने असतील तर हे सुद्धा धने आपण वापरू शकता। मात्र जो शुभ मुहूर्त आहे धनत्रयोदशीचा, खरेदी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे, तो सायंकाळी 6:30 ते 8:15 वाजेपर्यंत आहे। या 2 तासांच्या कालावधीत आपण धने खरेदी करून हा उपाय संपूर्ण रात्रभरात कधीही करू शकता। शक्यतो जर आपण रात्री याच कालावधीत की 6:30 ते 8:15 या कालावधीत हा उपाय केला तर अति उत्तम राहील। किंवा ज्यांना लवकर करायचं आहे ते प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 8:30 अंदाजे या वेळेत करू शकता। किंवा वेळेचे बंधन असेल तर संपूर्ण रात्रभरात अगदी कधीही आपण हा उपाय केला तर त्याचा प्रभाव तितकाच जाणवेल। श्रोते हो, यासाठी आपण जे धने खरेदी केले आहेत त्यातली मुठभर धने आपल्याला घ्यायची आहेत उजव्या मुठीमध्ये। हे धने तुटलेले फुटलेले नकोत, अखंड धने पाहिजेत। असे धने आपण उजव्या हातात मुठीत घेऊन आपल्या डोक्यावरून 7 वेळा भरायचे आहेत। जसे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे आपल्याला आपण अगदी नजर उतरवल्याप्रमाणे आपण आपलीच दृष्ट काढत आहोत। याप्रकारे 7 वेळा वारायचे आहेत। शक्यतो हा उपाय घरामध्ये जी व्यक्ती पैसे कमावून घरी आणते किंवा घरात पैसे कमावते त्या व्यक्तीने केला तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसून येतो। श्रोते हो, लक्षात घ्या, कारण तीच व्यक्ती धनामध्ये वृद्धी करू शकते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्याने कोणताही फरक पडत नाही। श्रोते हो, मुठभर धने स्वतःच्याच डोक्यावरून 7 वेळा वारायचे आहेत आणि त्यातील 7 दाणे, या धन्यातील 7 दाणे हे आपण आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये जेथे तुम्ही पैसे ठेवता, धन ठेवता, सोने चांदीचे महत्त्वाचे दागिने आपण ठेवतात, गुप्त ठिकाणी देखील आपण जिथे ठेवतात तिथे आपल्याला हे 7 दाणे ठेवायचे आहेत। तंत्रशास्त्रानुसार धने हे लक्ष्मीमध्ये वृद्धी करणारे आहेत, म्हणजेच धन्यांमुळे माता लक्ष्मी त्या वस्तूकडे आकर्षित होतात, खेचल्या जातात, आपल्या लक्ष्मीमध्ये वाढ होऊन घडून येते। त्यामुळे आपण 7 धने यासाठीच ठेवत आहोत की जेणेकरून तिजोरीतील पैसा कधी संपू नये, तिजोरीतले जे आपल्या घरातले जे धन आहे, ऐश्वर आहे, वाढत जावो, त्यासाठीच आपण ते ठेवत आहोत। हे धने ठेवताना माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र आपण म्हणू शकता, अगदी कोणताही। श्रोते हो, लक्षात घ्या, श्रोते हो, आज धनत्रयोदशी आहे, तर आपण या रात्री जो मी तुम्हाला पूजेचा शुभ मुहूर्त सांगितला आहे 2 तासाचा, त्या काळात आपण लक्ष्मींचे पूजन करणारच, यामध्ये काही वाद नाही। कुबेराचे हे पूजन अनेक जण करतात, धन्वंतरीचे हे पूजन अनेक जण करतात, तर हे पूजन करत असताना आपण हे मुठभर धने आधी मातेच्या चरणी ठेवून त्यानंतर जर ते हातात घेतले तर ते अतिउत्तम, त्याचे जे रिझल्ट्स असतात ते आपल्याला पाहायला मिळतील। बऱ्याच ठिकाणी पूजापाठ होत नाहीत तर ते अशा वेळेस त्यांनी डायरेक्ट डोक्यावरून वारले तरी चालतील। असे 7 दाणे आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहेत। ओम श्रीम श्रीमये नमः ओम, किंवा ओम महालक्ष्मी नमः, एकदम सोपा मंत्र आहे, ओम महालक्ष्मी नमः, अशा प्रकारे मंत्रांचा जप करत आपण हे 7 दाणे तिजोरीत तिथे ठेवणार आहोत। त्यानंतर अजून 7 दाणे, लक्षात घ्या, एका कोणत्याही वाटीमध्ये, पात्रामध्ये, डिशमध्ये घ्यायचे आहेत। त्यापूर्वी त्या डिशमध्ये आपण कापराच्या काही वड्या टाका, त्यावरती हे 7 दाणे ठेवा। आपण देवघरासमोर बसून ही कृती करायची आहे। त्यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित होत असताना, हे धने जळत असताना आपण हात जोडून माता लक्ष्मीस प्रार्थना करायची आहे की हे माते, हे लक्ष्मी आई, आपण आमच्या घरातील दरिद्रता, अलक्ष्मी, गरिबी निघून जाण्यासाठी आपण यावे आणि आपण स्थायी वास इथे करावा। आणि त्यानंतर श्रोते हो, जे मुठभर धने उरलेले आहेत ते आपण एका सफेद कागदावरती हिरव्या शाईने जी काही आपली इच्छा आहे ती लिहायची आहेत, आणि तो जो कागद आहे तो आपल्या घराच्या उत्तर दिशेला, लक्षात घ्या, जर तुमच्या घराच्या अवतीभोवती अंगण आहे, पटांगण आहे,
तर तुम्ही त्या मोकळ्या जमिनीत थोडासा खड्डा खांदून किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत असाल श्रोते हो, तर अशा वेळेस उत्तर दिशेकडे एक छोटंसं मडकं किंवा मातीचं पात्र ठेवून किंवा कोणत्याही भांड्यामध्ये थोडीशी माती घेऊन आपण त्या मातीमध्ये थोडा खड्डा खाणून त्या ठिकाणी या कागदाची घडी पुरायची आहे. लक्षात घ्या श्रोते हो, अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत, अगदी आपल्याला मनापासून करायचे आहेत आणि पुरल्यानंतर त्यावरती हे आपल्याला दाणे जे आहेत ते आपण त्यावरती पसरवणार आहोत आणि त्यावरती पुन्हा एकदा थोडीशी माती टाकून त्यावर थोडेसे जल म्हणजेच पाणी शिंपडणार आहोत. लक्षात घ्या, काही दिवसातच हे धणे उगवून येतील. हे धणे जितके चांगले उगवून येतील तुमची इच्छा तितक्या लवकर फलद्रूप होणार आहे, पूर्ण होणार आहे. तुम्ही दररोज या ठिकाणी जल शिंपडत जा, पाणी टाकत जा. आज आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा धणे त्या ठिकाणी पसरवले, त्यावर माती टाकली, त्यावर आपण पाणी शिंपडल्यानंतर जल शिंपडल्यानंतर दोन अगरबत्तीसुद्धा नक्की लावा. माता लक्ष्मींची पूजा करतानासुद्धा आपण मातेंपुढे आपली जी समस्या आहे ती बोलून दाखवा. श्रोते हो, हा उपाय आपल्या जीवनातील गरिबी अनिष्टता दूर करून लक्ष्मीचा माता लक्ष्मींचा अखंड वास आपल्या घरात नक्कीच निर्माण होईल. श्रोते हो, या धनत्रयोदशीच्या आपल्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. येणारी धनत्रयोदशी आपल्यासाठी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची असो हीच मी देवीच्या, धन्वंतरीच्या, माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करतो, कुबेरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.